हॅलो गाईज, मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्राजक्ताज किचन डॉट कॉम या चॅनलवर. रिसेंटली मी एक व्हिडिओ अपलोड केला होता, फ्रेश अल्फांझो मँगो केक, ताज्या आंब्यांपासून तयार केलेला केक, याचा व्हिडिओ अपलोड केला होता. आणि त्या व्हिडिओमध्ये मी होममेड म्हणजे स्क्रॅचपासून तयार केलेला केक स्पंज वापरला होता. आणि त्या व्हिडिओनंतर तुमच्या खूप अशा कमेंट आल्या की तुम्हालाही तो आयसिंगसाठी जो परफेक्ट केक स्पंज असतो तो शिकायचा आहे. सो मी आज तुमच्यासाठी त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. एकदम सोपा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण दही, त्यानंतर मिल्कमेड आणि बटर वापरलेलं नाही आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने हा तयार होतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. पण त्याआधी जर तुम्ही फ्रेश मँगो केकचा व्हिडिओ अजूनही बघितला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तो व्हिडिओ एकदा नक्की बघा, तुम्हाला तो केक खूप आवडेल. तर आज मी तुमच्यासोबत केक स्पंजची रेसिपी शेअर करणार आहे. हा केक स्पंज तुम्ही आयसिंगसाठी सुद्धा वापरू शकता. ज्या लोकांना प्रीमिक्सपासून केक तयार करणं आवडत नाही त्यांनी अशा प्रकारचा स्पंजसुद्धा करू शकता. तर इथे मी घेतलेला आहे 1/4 कप ऑइल, आपलं नॉर्मल रिफाईंड ऑइल जे आपण केकमध्ये वापरतो ते इथे मी 1/4 कप एवढं ऑइल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 3/4 कप एवढी शुगर वापरलेली आहे. इथे जे माझे सगळे कप्स आहेत, मेजरिंग कप्स आहेत, त्यामध्ये सगळ्यात मोठा जो कप आहे तो 240 ml आहे, त्यामुळे त्या कपच्या मेजरमेंटनी मी तुम्हाला सगळे मोजमाप देणार आहे. आता हे शुगर आणि ऑइलचं मिक्सचर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये इथे मी ॲड करणार आहे 1/2 कप एवढं दूध. हे नॉर्मल रूम टेम्परेचरचं आपल्याला दूध घ्यायचं आहे, गरम घेण्याची आवश्यकता नाही आहे. सो हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, साखर थोडीशी मेल्ट होईपर्यंत व्यवस्थित ते मिक्स करून घेणार आहे. तर बेसिकली आपल्याला सगळे लिक्विड इन्ग्रेडियंट्स एकत्र करून घ्यायचे आहेत. तर आता हे बॅटर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी ॲड करणार आहे 1/4 TSP एवढा व्हॅनिला इसेन्स आणि त्यानंतर आपण एक चाळणी ठेवणार आहोत. आपले वेट इन्ग्रेडियंट्स सगळे मिक्स करून झालेले आहेत, आता आपण ड्राय इन्ग्रेडियंट घेणार आहोत. तर इथे मी घेतलेला आहे 1 कप मैदा. माझ्याकडे जो कप आहे त्या कपमध्ये 125 ग्रॅम एवढा मैदा व्यवस्थित बसतो. त्यानंतर इथे मी 1/2 टीस्पून एवढी बेकिंग पावडर आणि 1/4 TSP एवढा बेकिंग सोडा ॲड केलेला आहे. त्यानंतर 2 टेबलस्पून आपल्याला मिल्क पावडर ॲड करायची आहे. इथे मिल्क पावडर एकदम ऑप्शनल आहे, परंतु मिल्क पावडरने त्याची टेस्ट खूप छान येते. सो तुम्ही इथे मिल्क पावडर नक्की ॲड करा. त्यानंतर यामध्ये आता मी ॲड करणार आहे 1/4 कप एवढी कोको पावडर. सो ही डार्क कोको पावडर आहे. जनरली आपल्या प्रीमिक्सपासून जे कलर येतात डार्क कलर, त्यासारखी ही कोको पावडर आहे. सो तुम्ही मॉर्डे कंपनीची वापरू शकता किंवा वॅल्नियर कंपनीचीसुद्धा मिळते, दोन्हीपैकी एक तुम्ही कुठलीही वापरू शकता. जर तुम्ही नॉर्मल कोको पावडर वापरली तर फक्त कलरमध्ये फरक पडेल, बाकी काही फरक पडणार नाही टेस्टमध्ये सुद्धा. तर अशा प्रकारे सगळे ड्राय आणि वेट इन्ग्रेडियंट्स आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि एका विस्करच्या सहाय्याने मी ते व्यवस्थित मिक्स करते आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ओव्हरबीट न करता व्यवस्थित सगळं बॅटर जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मैद्याचे कुठलेही लम्स राहता कामा नाही, हे याची फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा इथे अशा प्रकारे सगळा मैदा आणि बॅटर संपूर्ण आता मी मिक्स करून घेतलेला आहे. या बॅटरपासून जो स्पंज तयार होणार आहे तो साधारणतः 430 ते 450 ग्रॅम दरम्यान होणार आहे, कारण हा जो स्पंज आहे तो मी 1 किलो केकसाठी वापरलेला आहे. सो अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता हा बॅटर मी इथे तयार करून घेतलेला आहे. आणि बॅटर आता सगळा मिक्स झाल्यानंतर इथे मी 1 टीस्पून एवढं व्हिनेगर ॲड केलेलं आहे. आता इथे व्हिनेगर ॲड करण्याच्या आधी एक काळजी घ्यायची की आपला टिन सगळ्यात आधी रेडी हवा आणि आपला कुकर किंवा ओव्हन आपण ज्यामध्ये केक बेक करणार आहोत ते प्रीहीटिंगला लावलेलं हवं. तर इथे मी कुकर प्रीहीटिंगला लावलेला आहे आणि बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. टिनसुद्धा मी बॅटर तयार करण्याच्या आधीच रेडी ठेवलेला आहे, त्यामुळे आपल्याला बॅटरमध्ये जेव्हा आपण व्हिनेगर ॲड करू तेव्हा लगेच आपल्याला ते बॅटर पोर करून केक बेकिंगला ठेवता येईल. तर आता इथे हे सगळं बॅटर मी ट्रान्सफर करणार आहे 7 इंचाच्या टिनमध्ये. यामध्ये जो केक तयार होतो तो 7 इंचाच्या टिनमध्ये सुद्धा तुम्ही पोर करू शकता किंवा 6 इंचाच्या टिनमध्ये सुद्धा पोर करू शकता. 6 इंचाच्या टिनमध्ये थोडासा हायटेड होईल, छान होईल, आणि 7 इंचाच्या टिनमध्ये त्यामानाने थोडासा तो फ्लॅट होईल. तर इथे बघू शकता मी सगळा बॅटर यामध्ये पोर केलेला आहे आणि आता तो मी कुकरमध्ये ठेवणार आहे बेक करण्यासाठी. आता जेव्हा आपण कुकरमध्ये किंवा कढईमध्ये बेक करण्यासाठी ठेवतो तेव्हा आपण ऑलरेडी ते प्रीहीट करायचं आहे आणि कुकरमध्ये ठेवताना कुकरची शिट्टी आणि साईडची जी रिंग आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे.
आणि त्यानंतर कुकरमध्ये एक अशा प्रकारची रिंग माझ्याकडे आहे, सो ती मी ठेवलेली आहे आणि त्यावर आपण टिन ठेवणार आहोत. आता जेव्हा आपण कुकरमध्ये आणि कढईमध्ये केक बेक करतो तेव्हा एक गोष्ट महत्त्वाची आहे की आपला टिन खूप त्या भांड्याच्या जवळ नको, म्हणजे कुकर आहे त्याच्यापेक्षा आपला टिन जो आहे तो थोडासा छोटा हवा. जर एकदम काठोकाठ आपला टिन आणि जो बाहेरचं भांडं आहे ते येत असेल तर आपला केक साईडने जळण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता मी खालची जी रिंग ठेवलेली आहे तीसुद्धा हाईटेड ठेवलेली आहे, ज्यामुळे खालूनसुद्धा केकला क्रस्ट येणार नाहीत आणि बाजूनेसुद्धा भरपूर अशी स्पेस आहे, त्यामुळे केक बेक होईल. आता हा केक साधारणतः 30 ते 35 मिनिटापर्यंत मी बेक होण्यासाठी ठेवणार आहे आणि 35 मिनिटानंतर थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. सो आता केक थंड झालेला आहे आणि मी याला डिमोल्ड करून घेत आहे. तर तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर हा केक स्पॉन्ज तयार झालेला आहे. जेवढा तो सुंदर बेक झालेला आहे तेवढाच तो टेस्टीसुद्धा आहे. तुम्ही हा केक असासुद्धा खाऊ शकता, खूप छान लागतो टेस्टला. आणि जर तुम्हाला स्पंज केकच्या ऑर्डर येत असतील तर तुम्ही अशाप्रमाणेसुद्धा तो तयार करून देऊ शकता. बघा किती सुंदर झालेला आहे, स्पॉन्जी आहे आणि या स्पंजला आपण आयसिंगसुद्धा करू शकतो. बघा किती सुंदर झालेला आहे आणि फर्म आहे, असे तुकडे पडतील असा स्पंज हा नाही आहे. एकदम व्यवस्थित आयसिंगसाठी परफेक्ट असा हा स्पंज आहे. आता इथे मी हा स्पंज तुम्हाला कटसुद्धा करून दाखवणार आहे 3 लेअरमध्ये. आता इथे एक महत्त्वाची टीप अशी आहे की जेव्हा आपण होममेड स्क्रॅचपासून तयार केलेले स्पंज आयसिंगसाठी वापरतो तेव्हा त्यांना फार सोकिंग करण्याची आवश्यकता नसते, कारण त्यामध्ये व्यवस्थित असं मॉइश्चर असतं, त्यामुळे आपल्याला खूप पाणी ॲड करण्याची गरज नसते सोकिंगसाठी. तर आता तुम्ही इथे बघू शकता मी 1 लेअर त्याचा कट केलेला आहे आणि याचे क्रमसुद्धा फारसे निघत नाहीत, व्यवस्थित बेक झालेला आहे आणि याला जाळीसुद्धा खूप सुंदर पडलेली आहे. तर एकदम छान असा हा आयसिंगसाठी केक होतो आणि तुम्हाला फार गोष्टी कलेक्ट करण्याची गरज पडत नाही, कारण बऱ्याच वेळा जेव्हा आपण स्क्रॅचपासून केक तयार करतो तेव्हा तुम्हाला कंडेन्स मिल्क किंवा दही अशा गोष्टी आपल्या घरात प्रत्येक वेळेस अवेलेबल नसतात. त्यामुळे एकदम सोप्या पद्धतीने हा केक स्पंज मी तुम्हाला शिकवलेला आहे. या केकला आयसिंग करून तुम्ही साधारणतः 1 किलोचा केक व्यवस्थितपणे तयार करू शकता. तर इथे अशा प्रकारे हा एकदम सुपर इझी असा केक स्पॉंज मी तुम्हाला शिकवलेला आहे. हा केक स्पॉंज तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला अशा सोप्या पद्धतीने व्हॅनिला स्पॉंजसुद्धा बघायचा असेल तर कमेंट करून सांगा, मी तुमच्यासाठी त्याचाही व्हिडिओ लवकरच चॅनलवर घेऊन येईल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करून ठेवा, त्यामुळे जेव्हा जेव्हा मी नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.